सबका साथ सबका विकास सभी का विश्वास और सभी का प्रयास या सूत्राने देशातील शोषित पीडित वंचित आणि महिलांच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवून आणणारे नव्या आणि आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज वाढदिवस. आजवरच्या 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत माननीय मोदीजींच्या कणखर नेतृत्वाने सामान्य माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून देशाला एका नव्या उंचीवर नेले आहे. कोरोना सारख्या महाभयंकर महामारीतही देशाने स्वीकारलेली नवी आव्हाने आणि निर्माण केलेल्या नव्या सामर्थ्यामुळे जगभरात आज भारताच्या विकासाची चर्चा सुरू आहे. कोरोना काळात 200 करोड नागरिकांचे लसीकरण करून जगासमोर नव्या भारताचे सामर्थ्य अधोरेखित केले. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, राम मंदिराचं पुनर्निर्माण, कलम 370 रद्द करणे, सर्जिकल आणि एअर स्ट्राईक, जन औषधी केंद्र, चीनशी समर्थपणे सामना, शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये मदत, पायाभूत सुविधांचा विकास या अशा अनेक उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून आज भारत विकसशील देशाकडून विकसित देशाची उंची गाठू शकला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात माननीय मोदीजींनी 75,000 अमृत सरोवर निर्माण करण्याचा संकल्प आणि त्यातून निर्माण होणारी जलशक्तीची ताकद भारताला आगामी काळात पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. माननीय मोदीजींमुळे जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून आज भारताचा डंका जगभरात पोहोचतो आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे जे स्वप्न पाहिले आहे त्यात महाराष्ट्राचाही बहुमोल वाटा असेल. स्वातंत्र्याच्या अमृत काळात सर्वश्रेष्ठ भारत हा मंत्र प्रत्येक क्षेत्रात राबवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदीजींचा द बॉस म्हणून केलेला उल्लेख असेल. पापुआ गिनीच्या पंतप्रधानांनी मोदींना विश्वगुरु दिलेली पदवी असेल. ही बाब निश्चितच भारताचा गौरव वाढवणारी आहे. जगभरात वैश्विक नेता म्हणून ख्याती मिळवलेले 140 कोटी भारतीयांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्ट चिंतन.